आणि सगळ्यांनी हे प्लास्टिक घेतलंय अंगावर. सर नमस्कार, मी आदित्य स्वागत करतो तुमचं आषाढी वारी 2024 मध्ये. मागच्या वर्षी आपल्यासोबत एक आणि दोन प्रफुल्ल दादा आणि सोमनाथ दादा होते, आता दोघं पण सहकुटुंब आलेले आहेत. बघा म्हणजे आषाढी वारीची किती ओढ आहे, ह्या दोघांनी ह्या दोघींना इन्फ्लुएन्स केलंय. मागच्या वर्षी पूर्ण वारी केली पण पाऊस जरा पण आला नव्हता, आज सारखा सारखा पाऊस पडतोय. आणि समोर मुक्ताबाईंची पालखी आहे. भीसी मुक्त दिंडी काय तुम्हाला माहित असेल तर सांगा जरा. समोर जे ट्रक वगैरे चालताना दिसत आहेत, अजून पाठीमागं पण आहेत, तर हे प्रत्येक दिंड्यांचे नंबर वगैरे असतात त्याच्यावर, असं दाखवतो तुम्हाला. हे दिंडी क्रमांक 162 आहे. तर असे प्रत्येक दिंडीचे एक दोन असे ट्रक, म्हणजे त्या दिंडीतल्या लोकांच्या संख्येनुसार ते ट्रक आहेत. आणि त्याच्यात त्यांच्या जेवणाचं सामान, राहण्याचं सामान, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. वारीमध्ये आता एक भाऊ भेटला आहे, अथर्व नाव आहे, आणि तो ह्या दिंडीसोबत चाललाय. त्याची टाळ वगैरे घेऊन थोडा शूट केला आणि अनुभव पण घेतला. त्याने एक सजेस्ट केलं की इथं मटकी भेट चांगली भेटते. कोणती आणि पाची मटकी भेट? हा, वडकी जिथं पालखीचा दिसाव आहे त्या ठिकाणी पाणी पुन्हा म्हणून भेट आहे, तर ती चांगली असं त्याने सजेस्ट केलं. आपण शोधूयात आणि करण्याचा प्रयत्न करू. दिंडीसोबत मजा करत चाललो होतो, खरंच अक्षरशः नाचत चालले आहेत माणसं, आणि रस्त्याने जाणारे पण खूप सामील होत आहेत. आमची गँग थांबली इथं हॉटेलमध्ये, त्यांचा फोन आला तर परत आलो आहे. आत्ता आणि मी सर चालल्यानंतर पावरचं पेट्रोल टाकतोय. ते ओ आर एस सगळ्यांना, ओ आर एस आणलेत टेट्रा पॅक आणि हे पण काय रे पाऊच. इकडं वाटप चाललंय, हडपसर पासून 8 किलोमीटर आलोय पुढं, आणि घाट अजून लांब आहे, तीन चार किलोमीटर असेल अजून. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी पण आपण दिवे घाटापर्यंत जाणार आहे, म्हणजे ते शिंदेवाडीचे जिथं विसाव आहे तिथपर्यंत, आणि तिथून परत माघारी पण ते येताना ट्रेकिंग जे केलं होतं ते नाही करणार, पाऊस सारखाच येते. म्हणून आपण त्या मार्गाने चाललो, नाही तर आपल्याला काय मार्ग कळाला असता. एक बाबा भेटले, त्यांना विचारू आपण. ते पण 63 नंबरचे दिंडे आहेत. आता एक प्रश्न होता की दिंड्यांच्या क्रमानुसारच दिंड्या जातात की कोण पण कुठं पण जातात? कोणी कोण असेल दिंड्याच्या प्रमाणात दिंड्या, म्हणजे एक नंबरची जी सगळ्यात पुढे जातात आणि पालखीच्या मागे दिंड्या जातात का? नाही, पाठीमागच्या का? म्हणजे तसं असतं का की पालखीच्या पुढच्या वेगळ्या, पालखीच्या मागच्या वेगळ्या? अच्छा, जागोजागी माणसांनी पालखीसाठी मस्त अशी रांगोळी काढली.
आता पाऊस आलाय आणि सगळ्यांनी हे प्लास्टिक घेतलंय अंगावर, रेनकोट काही काढत नाही, भिजूयात जरा. आमची गँग कुठे गेली? गँग गेली वाटतं, शोधायला पाहिजे. आता वडकीच्या इथं आलोय. हे समोर जे दिसतंय तिथं पालखीचा विसाव आहे आणि समोर इथं दिवेघाट चालू होतंय. दिवेघाट सुरू होण्याच्या आधी पालखी इथं खूप वेळ थांबते, म्हणजे ह्या जर्नीमध्ये सगळ्यात जास्त वेळ इथं थांबत असेल पालखी, कारण हा पूर्ण मोठा परत घाट चढायचा आहे. पाऊस अजून आता कमी झाला आहे पण तरी अजून चालूच आहे, लगेच रंगरूप बदलून गेलं आहे. फायनली घाटाला सुरुवात झाली, पाऊस पण थांबला आहे. मुक्ताईंची पालखी इथंच पाठीमागे की नंतर वरती येईल. आता खरी मजा आहे. निंबे जण काही जण इकडं थांबतायत, काही जण त्या साईडला, घाटात मजा येणार आहे. आता रस्ता मोठा गेल्यामुळे होतोय ना, पहिला रस्ता केवढा होता? किती वर्ष झाले आता? साहेब तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? कुठलं गाव? रामनगर. कुठलं? जालना. त्या घाटात आलो आणि पाऊस परत सुरू झाला आहे. माणसं मस्त लगेच फुगड्या खेळत, तर कोणी ते हलगी आणले आणि टाळमुळं जर आहेच मस्त. देवघाटात जे वातावरण होतं ना पासून खरंच होते. आम्हाला सोडून सोडून जात आहे पुढं. आम्ही जात नाही मग. तुम्ही वारकर येऊन दादा कोणी घालत काय करायचं खरं आहे का? मी आता होईल वर वरती काय गेलो नाही. जिथं मूर्ती आहे तिथं अर्ध्या घाटातच थांबलो आहे, कारण इथूनच पालखी बघायचा विचार आहे जसं आधी सांगितलं. 1.5 तास झालं थांबलो आहे. आता पालखी येते अश्व गेला असं वरती आणि त्या अश्वमध्ये शूट करत आहे. सिनेमॅटिक मस्त येईल. आमच्या 5 जणात ह्या दोघांनी जवळ जाऊन दर्शन घेतलं. कुठं मिळालं होय? इकडे मिळालं का इकडे मिळालं? या साईडला थांबली होती का परत? मग अच्छा.
पालखीचं दर्शन घेऊन आता खाली चाललो आहे. मागच्या वेळी डोंगरावरून खाली उतरलो होतो पण आता तसं नाही करत, तर आहे त्या रोडने घाटातून खाली उतरतो. मला वाटलं होतं मागच्या वेळी की तिकडनं रस्ताच नसेल, पण आहे एक लेन, माणसं जातात आणि दिंडी क्रमांक 57 पालखी मागे आणि अजून किती असेल 150 म्हणजे 150 आसपास असतील. खाली चाललो होतो आणि मध्ये योगेश भेटला, त्यानं चॅनलची विचारपूस केली आपल्या, तर भाऊ घरी गेल्यावर फॉलो पण करणार आहे आणि शेअर पण करणार आहे. आपण त्याला इंस्टाला फॉलो बॅक द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि इकडं राहिलाय का? मला वाटलं परभणी परत किती काय कसं घेतले. मी चाललोय 100 ने आरब सरला. मागच्या वेळी पिकअप निघालो निघालो होतो हो, आणि आता पिकअप मुळे काय माहिती आता किती रे 50 रिक्षा होय, त्याच्यामुळे 50 असं काहीतरी घेतलं होतं. आता आम्ही 100 रुपयात चाललोय. स्टेशनवरनं पण इकडे या साईडला यायला आरब सरला रेट होता 100 रुपये. 100च होता कारण की गाड्या बंद आहेत. आषाढी वारी 2024 हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.